हेलो एवरीवन, माझं नाव निरंजन गोडबोले. मी एक फॉर्मर फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे. महाराष्ट्रासाठी खेळलेलो आहे. मी आता एक लेवल 2 कोच आहे. सिनियर कोच म्हणून PYC इथे मी आता काम पाहतोय. मी महाराष्ट्राच्या रणजी टीमला एक असिस्टंट कोच म्हणून काम केलं आहे. वुमेन्स टीमला हेड कोच म्हणून काम केलं आहे. आणि सध्या मी PYC मध्ये डायरेक्टर ऑफ क्रिकेट ह्याच्याखाली काम करतोय. क्रिकेट शिकायला ॲक्च्युली तशी काय एज लिमिट अशी काय प्रिस्क्राईब नाही आहे, पण शक्यतो 5 ते 7 वयात जी मुलं, लहान मुलं जी आपापल्या घरात किंवा घराच्या बाहेर किंवा गॅलरीत किंवा गॅरेजमध्ये पार्किंगमध्ये खेळतात, ते इज द राईट एज टू स्टार्ट दॅट. आणि ते काय कोणी सांगावं लागत नाही, ते आपाप सुरू करतात तेव्हा. आणि ग्राउंडवर येऊन एका विशिष्ट पद्धतीने प्रॉपर शिकायचं म्हणलं तर 8 ते 10 वर्ष इज आय थिंक द राईट एज टू स्टार्ट क्रिकेट. वेअर आम्ही वी डोंट स्टार्ट क्रिकेट विथ द हार्ड बॉल स्ट्रेट अवे, कन्सिडरिंग त्यांचं वय, कन्सिडरिंग त्यांची फिजिक ताकद आणि बॉल लागायचं डेंजर, बिकॉज दे डोंट नो द एक्झॅक्ट वे हाऊ टू कॅच द बॉल, हाऊ टू बॅट. तर ह्या सगळ्याच्यामध्ये हार्ड बॉलिंग डायरेक्ट इंजुरी होऊ शकते. सो इट्स ऑलवेज बेटर टू स्टार्ट ॲट द एज ऑफ फ्रॉम 8 to 10 अँड विथ अ सॉफ्ट बॉल. इक्विपमेंट म्हणाल तर सुरुवातीला काही गरज नाही. साधा एक टेनिस बॉल आणि एक छोटी घरात जी असते लहानपणापासून ती बॅट घेऊन सुद्धा तुम्ही क्रिकेट शिकू शकता, तुम्ही क्रिकेटची आवड जोपासू शकता, क्रिकेट खेळू शकता. आणि जसे तुम्ही मोठे होता, जसे तुमचं टेनिस बॉलवरून लेदर बॉलवर ट्रान्झिशन होतं, से आफ्टर 11 इयर्स ऑफ एज, तेव्हा मात्र मग क्रिकेटचं प्रोटेक्टिव्ह गिअरची गरज लागते. मग तुमचे पॅड झाले, ग्लव्ज झाले, ॲबडोमिन गार्ड आलं, थायपॅड आलं, हेल्मेट आलं. ह्या गोष्टी तरी अनिवार्य आहेत जेव्हा तुम्ही 11 ते 12 वर्षाच्या मध्ये लेदर बॉलवर सुरू करता तेव्हा. फर्स्ट ऑफ ऑल वी लुक फॉर वेदर द किड इज एन्जॉईंग. सो दॅट इज द फर्स्ट टेल साईन की जर मुलगा एन्जॉय किंवा मुलगी एन्जॉय करत असेल तर याला क्रिकेट तर आपण घडवू शकतो किंवा हा क्रिकेटर घडू शकतो, बिकॉज तो जे प्रोसेस आहे ती तो एन्जॉय करत असतो, विच इज द प्रायमरी मोटिव्ह विच वी कीप ऑन फोर्सिंग की तुम्ही एन्जॉय करा. आणि जर एन्जॉय करत असेल दॅट्स अ गुड स्टार्ट. त्याच्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच वी लुक इन क्रिकेटर इज त्याला लहान मुलामध्ये इज त्याला हँड आय कोऑर्डिनेशन आहे का, म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन आपण डोळ्यांनी बघतो ती प्रोसेस करून ती ॲबिलिटी टू पास दॅट इन्फॉर्मेशन टू द हँड्स टू रिॲक्ट अँड डू इट, हे याला आपण हँड आय कोऑर्डिनेशन म्हणतो. तर ते आहे का हँड आय कोऑर्डिनेशन, बॅटिंगमध्ये उपयोगी आहे का, बॉलिंगमध्ये आहे का, बॉलिंगमध्ये म्हणण्यापेक्षा फिल्डिंगमध्ये आहे का आणि थ्रोईंगमध्ये आहे का. त्या हँड आय कोऑर्डिनेशनसाठी भरपूर ड्रिल्स आहेत, टेनिस बॉल ड्रिल्स आहेत, लेदर बॉल ड्रिल्स आहेत, स्टेशनरी बॉल ठेवून ड्रिल्स आहेत, मुव्हिंग बॉल ठेवून ड्रिल्स आहेत, ज्यांना आपण ज्यांना ओरिजिनलीच हँड आय कोऑर्डिनेशन आहे त्यांना पटकन ते जमतं आणि त्यांचं ॲबिलिटी 1 वरून 2 वर 2 वरून 3 वर जाणं सोपं पडतं. ज्यांना ओरिजिनली कमी आहे त्यांना थोडा वेळ लागतो, पण ह्या स्टेशनरी बॉल आणि मुव्हिंग बॉलचे ड्रिल्स करून ते आपण त्यांच्यात इन्कल्केट करू शकतो. सगळ्यात पहिले म्हणजे आवड, दी ॲबिलिटी टू एन्जॉय द गेम. ही ॲबिलिटी म्हणतो मी, म्हणजे एन्जॉयमेंट तुम्हाला एन्जॉय करता आलं प्रोसेस. दुसरं म्हणजे कमिटमेंट, प्रचंड कमिटमेंटची गरज आहे, कारण क्रिकेट हा एक टीम स्पोर्ट आहे. तुमचा पार्ट एक छोटासा, अख्ख्या दिवसाच्या गेममध्ये तुमचा एक छोटासा पार्ट असतो, तर तेवढ्यासाठी कमिटमेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, पॅशन इम्पॉर्टंट आहे. कारण असं होतं कधी कधी तुम्ही 100 ओव्हरची मॅच खेळता 50-50 आणि तुम्ही ॲज अ बॅट्समन पहिल्याच ओव्हरला आउट होता आणि तुम्ही पुढचे 99 ओव्हर काही करत नाही मॅच, नुसती 50 ओव्हर फिल्डिंग करता, 49 ओव्हर तुमची बॅटिंग चालू असताना टाळ्या वाजवता इतरांसाठी. तर ह्याच्यातनं थ्रू जाण्यासाठी तुम्हाला त्या गेमसाठी पॅशनची गरज आहे. त्याच्या पुढे जसे तुम्ही मोठे होतात तसे ओनरशिप घ्यायची, कारण इट्स अ टीम स्पोर्ट. तुमच्या पार्टची, तुमच्या फेल्युअर्सची, तुमच्या तुम्ही जे काय ग्राउंडवर करता याचं ओनरशिप घेण्याची गरज आहे. सो ते दॅट्स अ इम्पॉर्टंट पार्ट. सो आय थिंक मोर ऑर लेस म्हणजे एन्जॉयमेंट करायची ॲबिलिटी, नंतर मी म्हणलं तसं पॅशन पाहिजे, कमिटमेंट पाहिजे आणि ॲबिलिटी, ओनरशिप घ्यायची ॲबिलिटी पाहिजे.
माझा ऑल टाईम फेवरेट इंडियात राहून सचिन तेंडुलकरशी दुसरं काही बघितलंच नाही आम्ही. आणि सचिन तेंडुलकर आणि त्याच्या आधी सुनील गावस्कर, हे दोन लोकांना बघून मी माझं बॅटिंग शिकलो असं म्हणायला हरकत नाही.